बांधवांनो एकदम असल खेळकरू भाषेतील गीत सादर करतोय. आहे जबाबदारी पुढे गेलेल्या माणसांची, आहे जबाबदारी पुढे गेलेल्या माणसांची. महाडचे पाणी पिलेल्या माणसांची, मनोज राजा काळजात जाणीव असू दे रे थोडी, चळवळीच्या साठी मेलेल्या माणसांची, चळवळीच्या साठी मेलेल्या माणसांची. म्हणून जेव्हा बाबासाहेब हयातीमध्ये होते हा समाज गरीब होता, अशिक्षित होता, अडाणी होता, पण माझ्या बाबासाहेबांची चळवळ श्रीमंत होती. बाबासाहेबाच्या एका शब्दावर कितीतरी लोक आपला जीव देण्यासाठी, आपलं जान कुर्बान करण्यासाठी तयार होते. पण माझ्या बाबासाहेब निघून गेल्यानंतर माझ्या बांधवांनो सगळे संघटनेची धुळा झाली. जो तो संघटना काढतोय, जो तो मी अध्यक्ष बोलतोय, कोणीच मात्र काम करत नाही. गावोगावी झेंडा पण कारभार थंड, ही परिस्थिती आम्हाला बघायला मिळते. बांधवांनो आमचा एवढा लाखोच्या संख्येनं समाज असून बोटावर मोजण्या इतके लोक फक्त संघटनेत काम करतात, सामाजिक कार्यामध्ये आपलं योगदान देतात. बाकीचे लोक फक्त रविवार दिवस आला, हॉलिडे आला, बस आपलं बजेट जमून बिलकुल तयार असतात. तर अशा लोकांना माझं म्हणणं आहे, काय एक 70 वर्षाचा म्हातारा बोलतो बाबा, अरे बाबा भीमा तुझ्या गेल्या पाठी. अरे काय सांगू बाबा तुले, तू गेल्या पाठी गा रे माझ्या बाबा भीमा. अरे काय सांगू बाबा तुले, तू गेल्या पाठी गा. दारूच्या नशेत सारे रायतेत निजून, बस रविवार आला. म्हणून काय सांगू बाबा तुले, तू गेल्या पाठी गा. दारूच्या नशेत सारे रायतेत निजून, दारूच्या नशेत सारे रायतेत निजून. बाबा समाजाची एकी नाही झाली अजून रे बाबा, समाजाची एकी नाही झाली अजून रे बाबा, समाजाची एकी नाही झाली अजून रे बाबा, समाजाची एकी नाही झाली रे बाबा, समाजाची एकी नाही झाली रे बाबा, समाजाची एकी नाही झाली रे बाबा, समाजाची एकी नाही झाली. काय सांगू बाबा तुले, तू गेल्या पाठी गा. काय सांगू बाबा तुले, तू गेल्या पाठी गा. दारूच्या नशेत सारे रायतेत निजून, दारूच्या नशेत सारे रायतेत निजून गा. बाबा समाजाची एकी नाही झाली अजून गा बाबा, समाजाची एकी नाही झाली अजून रे बाबा, समाजाची एकी नाही झाली रे बाबा, समाजाची एकी नाही झाली रे बाबा. बेकीचे ढोल ताशे पिटणारे भेटले, बेकीचे ढोल ताशे पिटणारे भेटले, आणि मानापानासाठी रुसणारे भेटले. नेकीचे ढोल ताशे पिटणारे भेटले, मानापानासाठी रुसणारे भेटले. मनोज राजा बाबा भीमाच्या चळवळीला अरे जेही भेटले सारे लुटणारे भेटले. समाजाची एकी नाही झाली अजून रे बाबा, समाजाची एकी नाही झाली अजून रे बाबा, समाजाची एकी नाही झाली अजून रे बाबा, समाजाची एकी नाही झाली रे बाबा, समाजाची एकी नाही झाली रे बाबा, समाजाची एकी नाही झाली अजून रे बाबा. एकाच गावात तू हे पाच पाच पुतळे, एकाच गावात तुझे पाच पाच पुतळे, एकाच गावात तुझे पाच पाच पुतळे. एक नाही धंड भार भार शिंद्या, तो म्हणते उधर जाने का नाही आपण अलग बनायंगे, तो म्हणते अरे वा जाने का नाही आपण अलग बनायंगे. माझ्या बांधवांनो एका गावात पाच पाच पुतळे, एक नाही धरण भार भार शिंद्या,
म्हणून तर बोलतो काय, एकाच गावात तू हे पाच पाच पुतळे, शाळेमध्ये पोर आमचे जातात उघडे गा, शाळेमध्ये पोर आमचे जातात उघडे गा, शाळेमध्ये पोर आमचे जातात उघडे गा, शाळेमध्ये पोर आमचे जातात उघडे गा। अरुण औदा जरी भले ही रुबाबदार आहे, औदा जरी भले ही रुबाबदार आहे, पण निष्क्रियता अव्यक्त नबाबदार आहे। मनोज राजा नालायकांना मोठं करण्यासाठी सज्जनाची निष्क्रियता जबाबदार आहे। वेळीच जो नालायक आहे त्याला जर वेळीच त्याला प्रतिबंध लावला तर नालायक माणूस मोठा होणार नाही, पण लोक मात्र उलटच करतात। सज्जना मागे कोणीच राहत नाही, लुचाडाई मागे 10 लोक राहते। जे खोटे आहेत त्यांच्या मागे गँगच घ्या, आणि जो सत्यवादी माणूस आहे त्याच्या मागे कोणी राहत नाही दादा, म्हणून तर बोलतोय। एकाच गावात तू हे पाच पाच पुतळे, शाळेमध्ये पोर आमचे जातात उघडे गा, आणि साहेब झाले सुटबूट वाले गा, साहेब झाले सुटबूट वाले गा, जय भीम म्हणतात गा लाजून लाजून। बाबाच्या पुन्हाही ना पोट भरतात ना लाजून लाजून, हे जय भीम जय भीम, मरणा पे ढोमण्यात पाणी घेऊ काय जगत। म्हणून साहेब झाले सुटबूट वाले गा, साहेब झाले सुटबूट वाले गा, जय भीम म्हणतात गा लाजून लाजून, जय भीम म्हणतात गा लाजून लाजून। रे बाबा समाजाची एकी नाही झाली अजून रे बाबा, समाजाची एकी नाही झाली अजून रे बाबा, समाजाची एकी नाही झाली बाबा, समाजाची एकी नाही झाली रे बाबा। आणि ऐका काय म्हणणं आहे, घरोघरी लीडर झाले पायलीचे पंधेरा, घरोघरी लीडर झाले पायलीचे पंधेरा, घरोघरी लीडर झाले पायलीचे पंधेरा। मागे 4 लोकही राहत नाही पण मी अध्यक्ष नियम का, अबे 4 लोक नाही तुझ्या माग, तू बायकोस तू तुझ्या विरोधात आहे, तू तू बायको तुले मतदान देत नाही काय का अध्यक्ष तू, एक वोट बस स्वतःच, तो स्वतःले मेरे से दुनिया खतम मेरे से दुनिया शुरू। अबे उघडा नागडा हिंडत होता रे माझ्या बाबा साहेबांनी सर्व वैभव दिले रे बाबा, काल पाण्याला स्पर्श करू शकत नव्हता, काल अन्न खाया भेटत नव्हतं रे, काल व्यवस्थेने तुला भाकर मिळू दिली नाही, माझ्या बाबासाहेबाचा लढा भाकरीसाठी नव्हता, माझा बाबासाहेबांचा लढा स्वाभिमानीसाठी होता। शिका संघटित व्हा, संघर्ष करा, शासन करती जमात बनारे, शासनात जोपर्यंत तुमची भागीदारी राहणार नाही तोपर्यंत समाजाची अवकळा जाणार नाही। आणि मी म्हणून तर म्हणतोय समाजातल्या प्रामाणिक माणसाला मोठं करा, खूप पैसे असून त्याच्याकडे पण तो नालायक असन तर त्याला मत करू नका, तो तुमचा घातच केल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या। हा बाबासाहेब कहते हे नालायकांना मोठं करू नका, प्रामाणिक माणसाला मोठं करा, जो तुमच्या आमच्यासाठी झगडू शकतो भांडू शकतो अशा माणसाला मोठं करा, आणि समाज सोडून इकडं तिकडं धावू नका, नाहीतर ना इकडं की ना तिकडं धोबी के खाड के कुत्ते की जशी हालत हो जाएगी। बटा एक लात मारेगा तो इधर आ जाएगा, इधर से एक लात मारेगा तो उधर जाएगा। ये संत कबीरदास कहते हैं, एक कुत्ता दर दर घूमे दर दर ठोकर खाए, हाँ दर दर घूमने वाले कुत्तों की इकडे तिकडे घुमतात की नाही भैताड मेंढरा सारखे, त्याला म्हणणं आहे माझं, अबे ऐकून घ्या काय, घरोघरी लीडर झाले पायलीचे पंधेरा, टेंभा भी तो जडत नाही एका भी पंधरा गा, टेंभा भी तो जडत नाही एका भी पंधरा गा, टेंभा भी तो जडत नाही एका भी पंधरा गा, टेंभा भी तो जडत नाही एका भी पंधरा गा। अरे मग अरे मग काम करायच्या वेळेस माग 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 सरते, आणि माई खाती आलं का भाषण द्यालं समोर सरम, हम ऐसा कर डालेंगे, हम फलाना कर डालेंगे, हम इसको यहाँ कर डालेंगे, हम उसको वहां कर डालेंगे, करत काहीच नाही।
नेतेगिरीचा छंद आहे, काम मात्र बंद आहे. चमकू लोक असतात काही माझ्याकडे घुमू कॅमेरा माझ्याकडे घे काढ त्याचा खरकट्या तोंडाचा फोटो. काम काहीच करत नाही ती, नुसतं तुकडे तोडते, नुसतं पलंगावर खाऊ खाऊ ह्या हांडी निघली त्याची, चाललं होत नाही त्याच्याकडून. तर म्हणतो मी काय करो घरी लीडर झाले पायलीचे पंद हिरा टिंबा भीत जडत नाही एका भी बंदरा गा आणि कामात माग फोटत पुडगा कामात माग फोटत पुडगा सफारी सुटात चांगले राहतात सजून सफारी सुटात चांगले राहतात सजून गा बाबा समाजाची एकी नाही झाली अजून का बाबा समाजाची एकी नाही झाली अजून का बाबा समाजाची एकी नाही झाली समाजाची एकी नाही झाली अजून का बाबा समाजाची एकी नाही झाली अजून का बाबा पुढच्याचे मांग धरून ओढतात पाय 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 हलकटपणा यांची सांगू तरी काय गा हलकटपणा यांची सांगू तरी काय गा हलकटपणा यांची सांगू तरी काय गा एका वार्डात एकच सीट निर्वाचित होते. एका वार्डात एकच सीट, एसटीची सीट राखीव. ज्ञाना फॉर्म भरला का तुले तर पाडतोस मी थांबतो तू पात्र आहे या चार उभे बरोबरी थोडीशी पिन भरली गेले थोडीशी पिन टोचली का बा तू येतात निवडून तू येतात. अबे पहिले तू आपला अंधार पाहून दे तू बायको त्या विरोधात आहे राजा तू पोट्ट तुझ्या विरोधात आहे एक कुत्र तुला उगत नाही गावात तरी लोक म्हणते तू येतात. लोकांचं काम तेच राहते हवा भराचं. कुणी निवडणूक दुबा झाला माय तुले काय मी तू याच आहो फक्त सांगू नको कोणाले मी तू याच आहो फक्त सांगू नको. म्हणून तर म्हणतो सीट एकच पाच पाच जण उभे होत म्हणून तर म्हणतो म्हणजे काय काय म्हणणं आहे पुढच्याचे माग धरून ओढत्यात पाय हलकटपणा यांची सांगू तरी काय गा आणि मोटार गाड्यान कोंबड्या बकऱ्यान मोटार गाड्यान कोंबड्या बकऱ्यान इलेक्शन आलं हे डाबे फुल जेवढे बी बार आहे सब फुल दहा जण पाठवले द्यायला पाहून घेतो इथं ठेवल्या तिच्या घेऊन घेतो तिथं जेवणाची अरेंजमेंट आहे तिथं जेवून घेतो आणि दुसऱ्या जीवची कट्ट्याचा जो काय लिपो काय रे म्हणून तर बोलतो वंचित केले मजलाच माझ्याच गावापासून. मनोज राजा गोसावी साहेब लिखते हे वंचित केले मजला माझ्याच गावापासून मज तोडण्यात आले माझ्याच भावापासून. मनोज राजा जाहीर वावी घरबुड्यांची नावे अरे सुरुवात भले ही वावी माझ्याच नावापासून. मोटार गाड्यान कुंबड्या बकऱ्यान गा 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 हरामाच खाऊन गेले सुजून फुगून हरामाच खाऊन गेले सुजून फुगून गा बाबा समाजाची एकी नाही झाली अजून का बाबा समाजाची एकी नाही झाले अजून का बाबा समाजाची एकी नाही झाले अजून का बाबा समाजाची एकी नाही झाले. आणि बावणे पारखे सोमस कोसरे लाडवन या पाय कसे असले ते अमाय कोसऱ्याची होय मावू नको
भोवती लाडवण होई ना आपल्याला जमते का? साडे बारा आहे की नाही? हा सोयरिकी मध्ये महिला मंडळीचा मेन रोल राहते. ओसरे जो है थे मांगतस का म्हणून बावने बारके सोमस कोसरे लाड वन लाड से पोट जातीचे बाबा मांडून बसले हे फासे गा पोट जातीचे मांडून बसले हे फासे गा पोट जातीचे मांडून बसले हे फासे गा विजले दिवे परंतु वाती अजूनही आहे पडक्या घराची माझ्या माती अजूनही आहे आम्हीच सर्वनाश करू नक्की आमचाच इथे कारण आमच्यात पोट जाती अजून आहे म्हणून अक्कल वाले गा बारीक राखो अक्कल वाले गा गेले चराले गा अक्कल वाले असल गावटी बिलकुल राष्ट्रसंत गाडगे बाबा त्याचं जसं कीर्तन होतं आपलं गाणं तसं आहे ज्या भाषेत लोकांना समजत असेल त्याच भाषेत सांगा बरोबर आहे की नाही म्हणून काय म्हणणं आहे ऐका अक्कलवाले गेले चराले गा माणूस कित नाही बाबा आले अजून माणूस कित नाही बाबा आले अजून बाबा समाजाची येती नाही झाले अजून रे बाबा समाजाची येती नाही झाले अजून रे बाबा समाजाची येती नाही झाले समाजाची येती नाही झाले गीताचा शेवट या गीताचे कवी आमचे गुरुतुल्य आदरणीय सुप्रसिद्ध कवी आणि गायक ज्यांचे अनेक गाणे आपण ऐकलेत चल रे माझ्या ढवळ्या पवळ्या नाही का बरेच गाणे त्यांची गाजलेली आहेत अनिरुद्धजी शेवाळे राष्ट्रीय प्रबंधनकार अनिरुद्धजी शेवाळे त्यांचं हे गाणं आहे ते एवढा जोरदार टाळ झालं पण गायली दादा अनिरुद्धजी शेवाळे ऐका माहेरीपणात झाली धम्माले बाधा हा माहेरीपणाले झाली धम्माले बाधा थो तरी काय करल अनिरुद्ध दादा गा तोरी काय करल अनिरुद्ध दादा गा तोरी काय करल अनिरुद्ध दादा गा रोजचेच पक्ष खाण्यात लक्ष गा रोजचेच पक्ष रोजचेच पक्ष खाण्यात लक्ष गा काय कामाचे लीडर असून नसून 17-15 लीडर नाही पाहिजे एकच पाहिजे प्रामाणिक तुमच्यासाठी जीव देणार आहे आज टीव्हीवर बातमी सकाळी चालू होती एबीपी माझावर सनसनाट नागपूरची झाले ना सरेंडर टेकले ना घुटणे त्या गाडी तुम्ही वाघ असं लय झेंडे काढले असं पण मरता पण दुसऱ्याच्या पाय चाटून राहिले तुमचा आदर्श काय घ्यावा मी नाव कोणाचं घेत नाही जे अभ्यासक लोक असतील त्यांना समजून नाही आणि जे अभ्यास करत नाही ती दिवशी काय घेत नाही आपल्याला काय घेत नाही कारण आपण अपडेट असलं पाहिजे काय घडामोडी आहे काय नाही नुसतं सुख म्हणजे काय असते आई कुठं काय करते भाभीजी घर पे समजत नाही बा एक सिरियल तर खूप आहे भाभीजी घर पर है काय शिकता त्याच्यात शिकता काय जेठालालची सिरियल तो बबीता ऑनलाईन मारते दुसरं काय करते नाही आपण शुद्ध बोलणारा माणूस आहे बा जे सत्य आहे ते बरोबर आहे की नाही मग काय पाहता त्याच्यात मला हेच समजत नाही बातम्या पाहना बातम्या काय घडते सगळ्यामध्ये जग चाललं चंद्रावर आम्ही उंदरावर समजू आमचा इंटरेस्ट आहे माझ्याच्या घरी काय चालू आहे माथी उकरण्यातच आमचा जन्म व्हाय चालला अरे रे अरे सोडा दे धंदे बातम्या पहा बातम्या अपडेट राहा अपडेट कारण जो वेळेची कदर करत नाही समाज उसको मिटा देता है अरे बाबासाहेब आंबेडकर लढता 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 निर्वाणास प्राप्त झाला रे पण स्वाभिमान विकला नाही माझ्या बाबासाहेब
दलाल साहेबांना जर एक चुटकी जरी वाजवली असती ना, एवढा पैसा एवढं धन दौलत ऐश्वर्य बाबा साहेबांकडे आलं असतं रे, या विश्वात कोणी बाबासाहेबासारखा श्रीमंत राहिला नसता. अभी तुम्ही त्या बाबासाहेबांचे समाजामध्ये पैदा होऊन दुसऱ्याचे पाय चाटता, मरात काऊन नाही मी ढोमण्यात पण निघून तुम्ही. म्हणून तर म्हणणं आहे, रोजचेच पक्ष खाण्यात लक्ष घा, रोजचेच पक्ष खाण्यात लक्ष घा, काय कामाचे लीडर असून नसून, काय कामाचे लीडर असून नसून, बाबा समाजाची एकी नाही झाले, बाबा समाजाची एकी नाही झाले.